नमस्कार क्रीडा रसिक हो, क्रीडांगणच्या आजच्या भागात मी चैताली कानिटकर आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. क्रीडा रसिक हो, आजच्या भागात आपण भेटणार आहोत ग्रेटर बॉम्बे बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे सरचिटणीस, महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश सावन यांना. त्याचबरोबर आपण भेटणार आहोत क्रीडा संघटक आहार तज्ज्ञ अँथनी जोसेफ यांना. त्यानंतर आपण भेटणार आहोत ठाणे जिल्ह्याच्या क्रीडा जिल्हा अधिकारी तसेच महाराष्ट्राच्या कबड्डी संघाच्या कर्णधार स्नेहल साळुंके यांना. आणि आढावा घेणार आहोत 23 जुलैपासून सुरू होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक या स्पर्धेचा. तेवीस जुलै ते 8 ऑगस्ट 2021 दरम्यान टोकियो इथं ऑलिम्पिक स्पर्धा होत आहे. या आधीची ऑलिम्पिक स्पर्धा झाली होती 2016 साली रिओ ब्राझील इथं. भारतातर्फे कांस्य पदक मिळवलं ते साक्षी मल्लिकनं. कोई स्पेशल नहीं था कि मुझे रेसलिंग ही करनी थी. मेरी शुरू से ही स्पोर्ट्स में बहुत ज़्यादा इंटरेस्ट था, लेकिन मुझे कुछ बड़ा करना था कि कोई एक स्पोर्ट्स चुनना था जिसमें मैं कुछ नाम कमा सकूं. मैंने सुना भी था कि मेरे दादाजी ने कभी रेसलिंग की हुई थी गांव में अखाड़े में मिट्टी में, तो इसीलिए मैंने सुना कि मैं रेसलिंग ही करूँ. पेरेंट्स बहुत ज़्यादा सपोर्टिव थे. मम्मी पापा दोनों गवर्नमेंट जॉब में हैं, तो उन्होंने बहुत ज़्यादा सेक्रीफाइस किया है. अपनी मम्मी जॉब भी करती थी, मेरे लिए नाश्ता भी बनाती थी, मुझे अपनी जॉब से लीव लेके कॉम्पिटिशन्स में भी लेके जाते थे, तो बहुत ज्यादा रोल रहा है उनका. भारतातर्फे दुसरं पदक जिंकलं ते बॅडमिंटन मध्ये पीव्ही सिंधूनं. बॅडमिंटन सिंगल्स मध्ये तिने रौप्य पदक मिळवलं. सिंधूला या ऑलिम्पिक स्पर्धेत 9वं मानांकन होतं. अंतिम सामन्यात सिंधू काहीशी थकल्यासारखी वाटली, त्यामुळे तिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं आणि भारत सरकारनं तिच्या या कामगिरीची दखल घेत तिला पद्मश्री, पद्मभूषण आणि राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारनं सन्मानित केलं. आता पीव्ही सिंधूचं लक्ष आहे ते टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवण्याचं. I want to achieve a lot more. As you said, you know, every tournament I've been winning, but I feel it's only the starting and there's more way to go on. There is a lot more to learn and there's a lot more to achieve is what I think. वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर आपण भेटूया ग्रेटर बॉम्बे बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे सरचिटणीस, महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश सावंत आणि क्रीडा संघटक आहार तज्ज्ञ अँथनी जोसेफ यांना. ब्रेक नंतर कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आधुनिक जगात आपण वेगवेगळ्या विद्याशाखांचा अभ्यास करतो. पदार्थ विज्ञानशास्त्र, रसायनशास्त्र, खगोलशास्त्र, मानसशास्त्र, कम्प्युटर सायन्स, त्याचबरोबर IT इत्यादी. पण एक काळ असा होता की जगात व्यायाम विद्येला अनन्यसाधारण महत्त्व होतं. आणि याचं मूलभूत कारण हे होतं, कारण ज्या शरीराच्या माध्यमातून आपण सगळ्या विद्या ह्या अंगीकृत करत असतो, ग्रहण करत असतो, ते आपलं शरीर बलवान, निकोप आणि सुदृढ राहायला हवं. त्यामुळेच उपनिषदातसुद्धा वर्णन केलेलं आहे शरीर माध्यम खलु धर्मसाधनम. सर्वात पहिल्यांदा आराधना करायची ती बलवान शरीरासाठी. आणि शरीर बलवान राहण्यासाठी आपल्याकडे खेळ हा निश्चितच गरजेचा आहे. खेळ आपल्याला तंदुरुस्ती देतो आणि म्हणूनच असाच एक वेगळा क्रीडा प्रकार आज आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत, शरीर सौष्ठव अर्थात बॉडी बिल्डिंग. याच निमित्ताने
आपल्यासमोर आज अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले आहेत ग्रेटर बॉम्बे बॉडी बिल्डर्स असोसिएशनचे सरचिटणीस, महाराष्ट्र बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष राजेश सावन. या खेळाशी निगडीत असणाऱ्या ज्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या संघटना आहेत त्या संघटनांची साधारणपणे संरचना कशी असते? ह्या संघटनांची संरचना असते जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर असते. आता साधारण मुंबई हा एक आपला एक जिल्हा आहे, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर. त्यानंतर आमच्या ह्या जिल्हा संघटना असतात त्या राज्य संघटनेला संलग्न असतात, राज्य संघटना ही राष्ट्रीय संघटनेला संलग्न असते आणि राष्ट्रीय संघटना ही आंतरराष्ट्रीय आणि आशियाई संघटनेला संलग्न असते. बॉडी बिल्डिंग या खेळाच्या वेगवेगळ्या महत्त्वाच्या कुठल्या कुठल्या स्पर्धा साधारणपणे घेतल्या जातात? जसं आता जिल्हा स्तरावर तुम्हाला सांगितलं, जिल्हा स्तरावर नवोदित मुंबईश्री, नवोदित मुंबईश्री स्पर्धा हे जे अपकमिंग बॉडी बिल्डर्स असतात ते नवोदित असतात, ज्यांना कुठल्याही स्पर्धांमध्ये बक्षिसं मिळाली नसतात किंवा त्यांना ह्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं असतात अशा त्या मुलांसाठी आम्ही नवोदित मुंबईश्री स्पर्धा आयोजित करत असतो. त्यानंतर ज्युनियर मुंबईश्री, ज्युनियर मुंबईश्री ही स्पर्धा 21 वर्षाखालील तरुणांसाठी असते, जे कॉलेज युवक असतात त्यांच्यासाठी स्पर्धा असते. त्या स्पर्धेपासून ते आपला पाया रचतात आणि पुढे आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत या ज्युनियर स्पर्धांमध्ये सहभागी होत असतात. त्यानंतर महत्त्वाची एक जिल्हास्तरीय स्पर्धा असते मुंबईश्री, अत्यंत मानाची अशी मुंबईश्री स्पर्धा असते आणि ह्या स्पर्धांमधून पुढे आपल्या राज्य स्पर्धांमध्ये खेळाडू आपले सहभागी होत असतात. सेम जसा जिल्हास्तरीय स्पर्धा असतात नवोदित मुंबईश्री, ज्युनियर मुंबईश्री आणि मुंबईश्री, त्याचप्रमाणे राज्यस्तरीय स्पर्धा असतात ज्युनियर महाराष्ट्रश्री, महाराष्ट्रश्री ह्या अत्यंत मानाच्या अशा स्पर्धा असतात आणि त्यानंतर भारतश्री आणि ज्युनियर भारतश्री ह्या स्पर्धा अत्यंत मानाच्या स्पर्धा असतात. ह्या स्पर्धांचा व्यतिरिक्त अनेक स्पर्धांचं आयोजन आपण करत असतो पण जास्त करून ह्या स्पर्धांना अतिमहत्त्व असतं, कारण ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्यामुळे मुलांना नोकऱ्या लागणं, त्यांना अत्यंत पुढचं त्यांना करिअर करणं ह्या स्पर्धांवरती अवलंबून असतं. वेगवेगळ्या स्पर्धांची नावं आत्ताच आपण राजेशजींकडून ऐकली. मला असं विचारावंसं वाटतं की या सगळ्या ज्या स्पर्धा आहेत त्यांचं नेमकं आयोजन कसं पद्धतीने केलं जातं? ह्या आयोजनासाठी आमच्या ज्या संघटना असतात, जसं आता राज्यस्तरीय जर स्पर्धा असेल तर ती प्रत्येक वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये त्याचं आयोजन दरवर्षी आम्ही करत असतो. मग तिथल्या ज्या जिल्हा संघटना ज्या आम्हाला संलग्न असतात राज्य संघटनेला त्यांच्यामार्फत आम्ही आयोजन करत असतो आणि हा जो कालावधी असतो 2 दिवसांच्या स्पर्धा असतात. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी या तांत्रिक बाजू असतात, जसं वजन तपासणी, पूर्वस्पर्धा यांचं आयोजन केलं जातं, नावनोंदणी असते, त्या आदल्या दिवशी केलं जातं आणि मुख्य स्पर्धा पूर्वस्पर्धेमधून आम्ही अंतिम स्पर्धेसाठी 6 खेळाडूंची निवड करतो आणि दुसऱ्या दिवशी ज्याची अंतिम स्पर्धा होते आणि अंतिम स्पर्धेमधून सुवर्णपदक, रौप्यपदक, कांस्यपदक विजेते ठरवले जातात व त्यातून एक किताब विजेता त्या स्पर्धेचा आम्ही ठरवला जातो. या स्पर्धेमध्ये खेळाडू जे सहभागी होतात त्यांची निवड प्रक्रिया कोणत्या गोष्टींवरती आधारित असते? आता जिल्हास्तरीय जर स्पर्धा असेल तर मुंबईतल्या ज्या व्यायामशाळा असतात त्या व्यायामशाळेतून अनेक शरीरसौष्ठवपटू जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी होत असतात आणि ह्या स्पर्धेमधून आम्ही मग राज्य संघटनेसाठी, राज्य स्पर्धांसाठी जिल्हा संघाची आम्ही निवड करतो. जे त्या जिल्हा स्पर्धेमध्ये टॉपचे जे 12 खेळाडू असतील त्यांना आम्ही राज्य स्पर्धेमध्ये निवडतो आणि मग राज्य स्पर्धेमधून आम्ही 12 जणांचा संघ हा महाराष्ट्राचा एक संघ निवडतो जो राष्ट्रीय स्तरावरती स्पर्धेमध्ये सहभागी होत असतो. आणि ज्यावेळी राष्ट्रीय स्पर्धा होतात त्या राष्ट्रीय स्पर्धामधून आशियाई आणि जागतिक स्पर्धेसाठी भारताच्या संघाची आम्ही तिथे निवड करत असतो. अशा प्रकारे यांची निवड चाचणी प्रत्येक स्पर्धेच्या दरम्याने पुढच्या स्पर्धेसाठी आम्ही करत असतो. खेळ म्हटला की स्पर्धा आली आणि स्पर्धा म्हटल्यानंतर गुणांकन आलं, कारण त्यावरच तर हार जीत अवलंबून असते. तर या खेळाडूंचं गुणांकन नेमकं कुठल्या पद्धतीने केलं जातं? शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये मुख्यतः 7 पोझेसा महत्त्वाच्या असतात. ज्या 7 पोझेस असतात त्या 7 पोझेसवरनं आम्ही त्या खेळाडूंचं मूल्यमापन करत असतो. आता तसं बघायला गेलं तर हा खेळात असं कोणतं क्रायटेरिया नाही की कोणती कशाची निवड करायची, त्यामुळे ह्या खेळामध्ये आम्ही 7 किंवा 9 पंच बसवतो. बाकी तर मी खेळामध्ये बघितलं असाल 1 किंवा 2 पंच असतात, पण ह्या खेळामध्ये 7 ते 9 पंच असतात आणि ते 9 पंच प्रत्येक आपापल्या तऱ्हेने प्रत्येक खेळाडूचं मूल्यमापन करून त्याला गुण देत असतात आणि त्या गुणांचं मूल्यमापन शेवटी आमचे जे स्ट्रॅटेजी असतात ते एकत्र करून त्यातून मग स्पर्धकाची, विजयी स्पर्धकाची निवड केली जाते. नेमका आत्ताचा काळ कोरोनाचा काळ आहे आणि या काळामध्ये खेळाडूंना त्यांचं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करायला लागतात, तर हे नेमके कुठल्या पद्धतीचे असायला हवेत ते आपण आता जाणून घेणार आहोत. खरं तर हा कोरोनाचा काळ अत्यंत कठीण असा काळ आहे.
आज व्यायाम तुम्हाला माहिती असेल आज सरकारी नियमांमुळे व्यायामशाळा सर्व बंद आहेत. व्यायामशाळा बंद असल्यामुळे खेळाडूंना त्यांचा जो नेहमीचा सराव आहे तो करणं अत्यंत कठीण काळातून त्यांना जावं लागतं आहे. त्यांचा ज्या स्पर्धात्मक खेळासाठी जो त्यांना सराव करायला लागतो, जो व्यायाम करायला लागतो, तो त्यांना करणं अत्यंत जिकरीचं झालेलं आहे. पण काही खेळाडू आहेत त्यांचा स्वतःचा व्यायामशाळा आहेत किंवा त्यांच्या एखादा मित्राची व्यायामशाळा असेल तर ती एक दोन तासासाठी ओपन करतात आणि त्याचा सराव करतात, पण त्यांना तो सराव पुरेसा होत नाही आहे. पण ह्या कठीण परिस्थितीतून खेळाडू जात आहेत, त्यांना त्यांचा स्पर्धात्मक युगामध्ये टिकण्यासाठी त्यांना जो आहार वगैरे जो घ्यावा लागतो तो पण त्यांना घेणं थोडंसं जिकरीचं झालेलं आहे. कारण प्रत्येक खेळाडूला आज कोणताही कामधंदा नाही आहे. काही आज खेळाडू असतात ते ट्रेनर म्हणून व्यायामशाळेमध्ये काम करत असतात, फूड सप्लिमेंटच्या दुकानामध्ये काम करत असतात, फूड सप्लिमेंट विकत असतात, पण आज सर्वच बंद असल्यामुळे त्यांना अत्यंत जिकरीचा परिस्थितीत जावं लागत आहेत. आज काही खेळाडू जे रेल्वेमध्ये आहेत, सर्व्हिसेसमध्ये आहेत, त्यांना तर ठीक आहे, त्यांना थोडासा पगार मिळतो आहे, त्यातून ते सर्वाईव्ह होत आहेत. पण खरंच हा कठीण काळ आहे. पण खेळाडू शेवटी जो स्पोर्ट्समन आहे, स्पोर्ट्समनला पण कोणत्याही याच्या दिव्य स्वप्नातून त्याला बाहेर पडायचं असतं आणि त्याप्रमाणे ते आपली मेहनत घेत आहेत आणि आपलं या स्पर्धेमध्ये सर्वश्रेष्ठ स्पर्धेमध्ये आपण जेव्हा चालू होतील तोपर्यंत कसं आपण टिकून राहू यासाठी ते नक्कीच प्रयत्न करत आहेत. हा खेळ शरीर सौष्ठव याच्यात आता महिलासुद्धा थोड्याफार प्रमाणात आकृष्ट होताना दिसत आहेत आणि या दृष्टिकोनातून त्यांच्यासाठी फिटनेस ट्रेनिंग दिलं जातं, तर याबद्दल आता आपण जाणून घेऊया. गेल्या काही वर्षापासून आमच्या संघटनेने महिलांसाठी सर्वश्रेष्ठ स्पर्धा पण चालू केलेल्या आहेत, पण त्याला तसा अत्यल्प प्रतिसाद मिळतो. काही फक्त राज्यातून ठराविक मणिपूर, दिल्ली, उत्तर प्रदेश ह्या काही ठराविक राज्यांमधूनच महिला यामध्ये पुढे येत आहेत. आपल्या महाराष्ट्रामध्ये पण म्हटलं तर आपण एक दोन तीन फक्त महिला सर्वश्रेष्ठपटू आहेत, त्या सहभागी होत असतात, आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत त्या सहभागी झालेल्या आहेत. पण तुम्ही जर बघितलं असेल की भारताचा कल्चर, आपलं जे भारतीय कल्चर आहे, त्यामुळे महिला पुढे यायला थोडासा लाजतात. पण त्यासाठी आम्ही आता आंतरराष्ट्रीय स्तरापासून एक फिटनेस हा एक प्रकार आणलेला आहे, फिजिक स्पोर्ट्स हा स्पर्धांचा एक प्रकार आणलेला आहे. याच्यामध्ये मॉडेल फिजिक, फिटनेस फिजिक आणि ॲथलेटिक फिजिक ह्या प्रकारच्या स्पर्धा होत असतात आणि खरं चांगला आनंद वाटतो की ह्या स्पर्धांसाठी अतिशय चांगला असा प्रतिसाद भारतामधून महिलांचा त्याला मिळतो आहे. दरवर्षी नित्यनियमाने होणारी मुंबई श्री ही अत्यंत मानाची अशी स्पर्धा, तर या स्पर्धेविषयी नक्की काय सरांची प्रतिक्रिया आहे यात आपण समजून घेऊ. मुंबई श्री ही अत्यंत प्रतिष्ठेची आणि मानाची स्पर्धा असते आणि या स्पर्धेचं आयोजन आपण दरवर्षी मुंबईतील वेगवेगळ्या विभागांमध्ये आपण करत असतो. पण खरं सांगायला दुःख होतं की ह्यावर्षी कोरोनामुळे आणि कोरोनाच्या नियमांमुळे, कारण एकत्र गर्दी न करणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं, यामुळे ह्यावर्षी आम्हाला या स्पर्धेचं आयोजन करता आलं नाही. खरं तर ज्यावेळेला लॉकडाऊन थोड्याफार प्रमाणात खुलं झालं होतं जानेवारी फेब्रुवारीमध्ये, त्यावेळी आमचा मानस होता की एप्रिलमध्ये आम्ही स्पर्धा करावी म्हणून. त्या दृष्टिकोनातून संघटनेने प्रयत्न पण चालू केले होते, पण परत जे कोरोना रुग्णांची संख्या जी वाढली आणि मग त्याच्यामुळे परत जे लॉकडाऊनची प्रक्रिया चालू झाली, त्याच्यामुळे ह्यावर्षी आम्हाला ती स्पर्धा आयोजित करणं शक्य झालं नाही. पण नक्कीच आम्ही काय त्यामुळे नाउमेद झालेलो नाही, पुढच्या वर्षी अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आपण या स्पर्धेचं आयोजन पूर्वीसारखं दिमागात करू. निश्चितच कोरोनाचा कहर कमी झाल्यानंतर मुंबई श्रीसारखी स्पर्धा पुन्हा एकदा दिमाखात उभी राहायला तयार होणार आहे. या काळामध्ये खेळाडूंचा आहारसुद्धा तितकाच महत्त्वाचा असतो आणि हे आहार विहार जाणून घेण्यासाठी आपल्याबरोबर आहेत क्रीडा संघटक आणि आहार तज्ज्ञ अँथनी जोसेफ. प्रत्येक खेळाडूला खेळ करण्यासाठी नक्की कुठल्या प्रकारचा आहार आवश्यक आहे आणि फूड सप्लिमेंटचं याच्यात काय महत्त्व आहे? आजच्या या जागतिक आजारावर जर आपल्याला मात करायचं असेल तर सर्वात पहिली गोष्ट आहे आपल्याला फोकस करायला लागेल आपली इम्युनिटीवर. आता आपण इम्युनिटी आपली कशी फोकस करू शकतो आणि वाढवू शकतो, तर सर्वात पहिली गोष्ट आपल्याला एक लक्ष द्यायचं आहे की आपलं जे फिटनेस लेवल आहे त्याला प्रॉपरली आपल्याला मेंटेन करावा लागेल. फिटनेस जर आपल्याला मेंटेन करायचा असेल तर यासाठी आपल्याला दोन गोष्टींवर लक्ष द्यायला लागेल. फिटनेसमध्ये एक असतो फिजिकल फिटनेस, ज्यामध्ये आपण फ्री हँड एक्सरसाइज आणि विदाऊट वेट ट्रेनिंग जे पण खेळ असणार, जे ॲक्टिव्हिटीज असतात, त्यावर जास्त फोकस करतो. आणि दुसरी वस्तू आहे ते आहे मसल बिल्डिंग. मसल बिल्डिंग हे जे आहे ते टोटली वेट लिफ्टिंगवर डिपेंडेंट आहे. आता इम्युनिटी जर आपल्याला वाढवायची असेल तर त्यासाठी जे आहार आपण घेणार आहे ते पण खूप इम्पॉर्टंट आहे. आता दिवसभरात जे पण आपण आहार खातो ते आहे बॅलेन्स्ड डाएट. तर बॅलेन्स्ड डाएट बोललं तर कॅल्क्युलेटेड प्रोटीन, कॅल्क्युलेटेड कार्ब्स आणि कॅल्क्युलेटेड फॅट्स
आता दिवसभरात आपल्याला एक समजलं जातं की कॅल्क्युलेटेड फॅट्स, कॅल्क्युलेटेड कार्ब्स आणि कॅल्क्युलेटेड प्रोटीन तर आपल्याला माहीत पडलं, पण आपण हे सगळे प्रोटीन फॅट्स आणि कार्ब्स आणणार कुठून? आता प्रोटीनचे जे पण सोर्सेस आहे ते आहे अंडी आहे, चिकन आहे, फिश आहे, रेड मीट्स आहे, आणि मेजरली आजच्या तारखेमध्ये यूज होणारी सप्लिमेंटमध्ये वे प्रोटीन. वे प्रोटीन आजच्या तारखेमध्ये जास्तीत जास्त यूज होतो, कारण की वे प्रोटीनमध्ये जे पण प्रोटीन आहे ते सर्वात पहिली लोकांना जे मिसअंडरस्टँडिंग आहे की प्रोटीन म्हणजे स्टेरॉइड्स किंवा प्रोटीन म्हणजे मेडिसन. प्रोटीनचा मेन सोर्स आहे वे प्रोटीन, आणि वे प्रोटीनचं एक्स्ट्रॅक्शन जे आहे ते आहे मिल्कचा बाय प्रोडक्ट. मांसाहारी पदार्थांमध्ये जीवनसत्वाचं प्रमाण बऱ्यापैकी जास्ती असतं, पण शाकाहारी असे कुठले कुठले पदार्थ आहेत की ज्याच्यातून जीवनसत्व खेळाडूंना भरपूर मिळू शकतात? आजच्या तारखेमध्ये जर आपण बघायला गेलो तर शाकाहारी प्रोटीनमध्ये आपल्याकडे जास्त ऑप्शन काय राहिलेला नाही, पण जे पण ऑप्शन्स आहे ते मेजरली आहे पनीर आहे, सोया प्रोटीन आहे, त्याच्यानंतर मेजरली यूज सप्लिमेंटल प्रोटीन. जे अगोदरच मी तुम्हाला सांगितलं आहे की वे प्रोटीनचा उपयोग आजच्या तारखेमध्ये वेज बॉडी बिल्डर किंवा वेज फिटनेस एन्थुसियास्ट जास्त वापर करतात. खेळातील नैपुण्याबरोबर प्रत्येक खेळाडूचा आहार, विशेषतः आहारातलं मीठ, पाणी हे कशा पद्धतीने असायला हवं हे आपल्याला आहार तज्ज्ञ अँथनी जोसेफ यांनी खूप छान पद्धतीने सांगितलं. म्हणूनच क्रीडांगण या कार्यक्रमात मी त्यांचे खूप खूप आभार मानते. वेळ झाली आहे पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीची. ब्रेकनंतर आपण भेटणार आहोत ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी, महाराष्ट्र कबड्डीच्या माजी कर्णधार स्नेहल साळुंके यांना. सखी सह्याद्री दर मंगळवार आणि गुरुवार दुपारी 12 वाजता. संत तुकारामांच्या अभंगात हमामा, हुमरी, हुतुतू अशा वेगवेगळ्या नावांनी कबड्डी हा खेळ ओळखला जायचा. पूर्वी हा खेळ आत्मरक्षणासाठी खेळला जायचा, मनोरंजनासाठी नव्हे. पण जसं जसं या खेळाचं महत्त्व वाढत गेलं तसं तसं 1918 साली कबड्डी या खेळाला राष्ट्रीय खेळाचा दर्जा प्राप्त झाला. याच खेळाविषयी आजच्या भागात आपण अधिक जाणून घेणार आहोत माजी कबड्डी खेळाडू तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या स्नेहल साळुंके यांच्याकडून. आपली कबड्डी या खेळाची सुरुवात कशी झाली हे आम्हाला ऐकायला आवडेल. तसं बघायला गेलं तर आता म्हणजे मी डॉक्टर शिरोडकर हायस्कूल परेल यामधून मी शिक्षण घेतलं. जेव्हा मी शिक्षण घेत होते त्यावेळेला मला वाटते 5वी ते 6वीला सुरुवातच म्हणजे सुरुवात आमची 5वी ते 6वीमध्ये झाली. तर मी कबड्डीमध्ये सुरुवात केली 6वीपासून आणि 2 वर्षातच मी 8वीला असतानाच आपली स्कूल नॅशनल जी DSOच्या ज्या स्पर्धा होतात त्यामध्ये फर्स्ट टाईम मी 8वीला स्कूल नॅशनल खेळली. आणि त्यानंतर मग सलग 9वी 10वी 11वी 12वी हे जे स्कूलपर्यंत 12वीपर्यंत असतं Under-19 तर मी असं सलग 4 वर्ष स्कूल नॅशनल खेळली. जिल्हा क्रीडा अधिकारी या नात्याने आपण कुठकुठल्या सुविधा आपल्या खेळाडूंना पुरवलेल्या आहेत? ठीक आहे, म्हणजे अधिकारी म्हणून खेळाडूंसाठी आपण करतच राहतो आणि आम्ही बऱ्याच म्हणजे आता 6 वर्ष झालं मी खेळाडूंसाठी बऱ्याच आता मॅट वगैरे दिल्यात किंवा खेळाडूंना फॅसिलिटी म्हणजे ग्रेस मार्क आहे किंवा ॲडमिशन कोटा आहे, स्कॉलरशिप मिळते. मी जेव्हा 5वी ते 6वी 7वी जे खेळत होती म्हणजे जेव्हा जेव्हा नॅशनल खेळली तेव्हा तेव्हा मी ही स्कॉलरशिप घेतलेले आहेत, त्यामुळे मला बऱ्यापैकी माहिती आहे की DSO ह्या पदावर काय काम करावं लागतं आणि DSO ह्या पदासाठी कुठल्या खेळाडूसाठी आपण खेळाडूंसाठी आपण मदत करू शकतो. म्हणजे ह्या 2 गोष्टी मला जमलेल्या आहेत त्या खेळाडू आणि अधिकारी म्हणून. महाराष्ट्र कबड्डी संघाच्या कर्णधार म्हणूनही कार्यरत होत्या, तर त्यांचा हा अनुभव आपण आता ऐकूया. हां, जेव्हा मी कर्णधार होती महाराष्ट्र आमचा कॅम्प लागला होता सांगलीला तेव्हा म्हणजे आधी मी 4-5 वर्ष महाराष्ट्र खेळली होती आणि 6व्या वर्षी मला कर्णधारपद मिळालं होतं.
तर तो एक अनुभव सांगायचा म्हणजे त्या टीममध्ये मंडळ नॅशनल होती ती, तर त्या टीममध्ये एवढी आमच्या फक्त 7 जण खेळणारे नव्हते तर 12 जण एवढी एकी झाली होती की फक्त तेव्हा आम्ही इंडियन रेल्वेसोबत फायनलला हरायचो. म्हणजे महाराष्ट्राची टीम आपण इंडियन रेल्वेसोबत थोडं पॉईंटने लॉस व्हायची मॅच, पण ती एक मंडळ नॅशनल अशी होती की आपण म्हणजे महाराष्ट्र हा फक्त 1 पॉईंटनी त्यावेळेला हरला होता. म्हणजे माझ्या कॅप्टनशिपखाली ते एक सांगावं असं वाटतं मला की म्हणजे पूर्ण म्हणजे मॅच जिंकलेल्यातच हे होतं, पण एक थोडं शेवटच्या मिनटामध्ये थोडं जरा गोंधळ झाला आणि एकने मॅच आपण ती लॉस झाली. तर तो एक कर्णधार पदाचा अनुभव मला इथे सांगावा असं वाटतो. आत्ताच्या कबड्डी खेळाडूंना आपण काय पद्धतीचं मार्गदर्शन कराल करोनाच्या काळात विशेषतः? सध्या तर आपण सगळे खूप म्हणजे खूप कठीण परिस्थितीतून जात आहोत, तर मला असं सांगायचं आहे की कोणताही पर्टिक्युलर कबड्डीच हा गेम नाही किंवा कोणताही गेम नाही, पण आज आपला फिजिकल फिटनेस आणि डाएट हा खूप महत्त्वाचा झालेला आहे. आणि आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपण रोजच्या जीवनात आता थोडं वर्षभर झालं आपण थोडं म्हणजे घरातून कमी बाहेर पडलो असेल, पण आता सध्या पुन्हा परत तीच परिस्थिती चालू झाली आहे की लोक परत घराच्या बाहेर पडायला लागले. तर थोडं तुम्ही 16 तासातले थोडं 1 ते 1.5 तास तुम्ही फक्त स्वतःसाठी करा किंवा चालणं, किंवा आता मी प्रौढ लोकांसाठी बोलणार नाही की तुम्ही रनिंग करा किंवा तुम्ही वॉर्मअप करा, पण ॲटलीस्ट 1 तास तरी तुम्ही दिवसातून चाला. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की फक्त फिटनेस ठेवा आणि प्रॉपर डाएट करा, हे तेवढं. खूप छान मनमोकळ्या गप्पा मॅडमने आज आपल्याशी मारल्यात, त्या इथे आल्या त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. शाळेत असताना आपण एक सुविचार नेहमी फळ्यावर लिहित आलो, हसा खेळा शिस्त पाळा. हे तिन्ही शब्द आजच्या काळात खूप गरजेचे आहेत. शिस्त ही तर फार आवश्यक आहे. मास्क लावा, सॅनिटायझर वापरा, वारंवार आपले हात पाण्याने स्वच्छ धुवत राहा, शक्यतो गर्दीची ठिकाणं टाळा, गरज नसेल तर घराबाहेर पडू नका. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे सतत हसत राहा. आम्ही तुमच्यासाठी मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहोत. पाहत रहा प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी आपली वाहिनी सह्याद्री वाहिनी. आणि त्याचबरोबर खेळाला विसरू नका. बघत रहा आपला कार्यक्रम क्रीडांगण. आत्ता कार्यक्रमात इथेच थांबायची वेळ झाली. पुन्हा भेटूया नव्या कार्यक्रमासह. तोपर्यंत नमस्कार.